नमस्कार, मी विजय गोखले, मराठी रंगभूमी चित्रपट मालिका यातला एक कलाकार, लेखक, दिग्दर्शक. आज चित्रलेखामध्ये साधारणतः माझ्या खाण्यापिण्याच्या आवडी काय आहेत याबद्दल मी बोलतोय. खरं तर माझ्याकडे विशेष बोलण्यासारखं आहे असं काही नाही आहे, कारण आवडी निवडी अशा विशेष काही माझ्या नाहीच आहेत. कारण कलाकार म्हटला की प्राप्त परिस्थितीमध्ये जे जे म्हणून खायला मिळेल ते ते म्हणून खाण्याची त्याची तयारी असली पाहिजे, त्याला सवय असली पाहिजे. आज विविध ठिकाणी तुम्हाला शूटिंगसाठी जावं लागतं, विविध ठिकाणी तुम्हाला दौऱ्यावरती जावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारचं खाणं पिणं पचवण्याची ताकद आणि तयारी ही तुमची असलीच पाहिजे. एक मात्र आहे, मला नॉनव्हेज अजिबात जमत नाही, मी नॉनव्हेज अजिबात खात नाही. खात नाही म्हणजे अगदी काही चव घेतलेली नाही अशातला भाग नाही. मी चिकन थोडंसं खाल्लेलं आहे एक ठिकाणी, परंतु ते मनाला नाही पटलं नाही, पचलं नाही, रुचलं नाही, काही म्हणा. एकंदरीत नॉनव्हेज आपण खाऊ नये ही पक्की धारणा पहिल्यापासून झाल्यामुळे मला काहीही चालेल, पण व्हेज खाणं लागतं. व्हेज साधं खाणं ही माझी बेसिकली आवड आहे, नॉनव्हेज मी नाही खात. त्यातून एक आवडीचं म्हणायचं झालं तर तेलकट, आज कुठलेच कलाकार साधारणतः तेलकट खात नाहीत, थंड पीत नाहीत. ते साधारणतः नियम माणसाने स्वतःच्या प्रकृतीसाठी, घशासाठी, सर्वासाठी थोडं राखले पाहिजेत. कलाकारांनीही तसेच राखले पाहिजेत, त्यामुळे ते मला जमत नाही. सो ताक, दूध मस्ट मस्ट, दिवसाला ताक, प्रत्येक जेवणानंतर ताक आवश्यक, आणि रात्री झोपताना थंडगार दूध हे आवश्यक. मस्त थंड वाटतं, झोप चांगली लागते. अजून काय आता अजून विशेष आवडी म्हणायचं, मला काहीही चालतं बेसिकली. म्हणजे साऊथ इंडियन डिशेस आवडतात, सगळ्याच आवडतात आपल्या याच्यातल्या. म्हणजे मिसळ बिसळ हे सपोर्ट थोडं चमचमीत खाण्याकडे माझा कल आहे, गोड मी अजिबात खात नाही. तसं पण हो, आवडीनिवडी नाही काय म्हणतो, ही आवड निवडत झाली की गोड मला अजिबात नाही आवडत, काहीच गोड अजिबात. म्हणजे टच देखील नाही होत माझ्याकडनं बऱ्याच वेळा. कुठे शास्त्र म्हणून प्रसाद असला तर फक्त मी खातो, नाही तर गोड खायला जाण्याचं नाही जाऊ. त्याऐवजी मिरच्या जातात, हिरवी कच्ची मिरची मला कशाबरोबर खायला चालते. सणसणीत तिखट ठेचा आवडतो, तिखट आवडतं, परंतु गोड खायला मला जमलेलं नाही. पण बाकी नाही तर अन्य पदार्थामध्ये फल्लाणी भाजी चालत नाही, आलाणी भाजी चालत नाही, असं काही नाही. कुठल्याही भाज्या चालतात, काहीही चालतं, सगळं चालतं. आणि आवडीचं म्हणाल तर काय म्हणूया, चिकन मटणवाले बोलतात आज आमच्याकडे चिकन आहे. त्यात आय टीमध्ये मी सांगेन आमच्याकडे वांग्याचा रस्सा आहे. वांग्याचा रस्ता असतो कांदे बटाटे टाकून, वांग्याचा रस्सा मला प्रचंड आवडतो. भरली वांगी, भरली वांगी माझ्या सगळ्यात आवडती डिश आहे. खरं सांगायचं तर वांगी म्हणजेच माझा अगदी जीव की प्राण आहे. म्हणजे ते भरलं वांगं असो, की तुमचं वांग्याचं भरीत असो, की वांग्याचे काप केलेले असो, की काही ठिकाणी मला वाटतं वऱ्हाडात किंवा पश्चिम महाराष्ट्रात आपल्या इकडे करत असतील, आय डोंट नो. परंतु ते म्हणजे रस्स्याची वांगी, रस्सा नसतो त्याला, परंतु तिखट मीठ टाकून त्याला बैंगन म्हणतात असतं, बैंगन, ती डिश मला आवडते. सो हे नॉनव्हेज, नॉनव्हेज नाही म्हणजे नॉनव्हेजच्या आयटीत मी वांग्याचा रस्सा खातो, ते मला खूप आवडतं. आवडती डिश म्हणाल तर सगळ्यात जास्त आवडती डिश ही माझी वांगं, ही माझी आवडती डिश आहे. वांग्यासाठी मी कुठेही प्रवास करून जायला तयार आहे. म्हणजे आज मला सांगितलं इकडनं अर्ध्या तासावरती जा, एक तासावरती जा, वांग्याचा रस्ता भेटतो, मस्त तुम्ही जायला तयार आहे. एवढं मला ती डिश आवडते. बाकी नियमित आहार असावा, नियमित सगळं असावं, नियमित जेवण असावं बस. आणि जे खाल त्याचा आनंद घ्यावा मुख्य म्हणजे. आज नुसतं पोटभर खाऊन ते शरीराला लागेल असं नाही, ते आनंदाने खाणं फार महत्त्वाचं आहे. आनंद जे आपल्या इकडे म्हटलं ना की उदरभरण हो, हे वदनी कवळा घेता याच्यामध्ये काय होणं आहे शेवटी, उदरभरण, उदरभरण न हे जाणे जे यज्ञ कर्म. म्हणजे नुसतं पोट भरणं हे अन्नाचं काम नसून त्याला एका पवित्र यज्ञाची अशी उपमा दिलेली आहे. जाणे जे यज्ञ कर्म म्हणून ते अन्नाचं तुम्ही ग्रहण करा, ते पावित्र्य आहे, ते महत्त्व आहे अन्नाचं, असं ग्रहण करा. त्याच भावनेने सर्वांनी मस्तपैकी राहावं, खावं, सुखात राहावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.